बीड जिल्ह्यामध्ये पाटोद्यामध्ये पावसाचं थैमान अजूनही सुरूच आहे. नद्यांना अक्षरशः पूर आलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. दूध विक्रीसाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि वारंवार मागणी करूनही हा पूल काही दुरुस्त करून मिळत नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पुन्हा पावसानं हजेरी लावून आता दाणादाण उडवून दिलेली आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आलाय. पाटोदा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच पावसाचं थैमान पाहायला मिळतंय. शेतामध्ये पाणी घुसलंय, नदी नाले अक्षरशः तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तालुक्यामध्ये अनपटवाडी इथे नदीवर पूल नसल्यामुळे पलीकडच्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पोहून नदी पार करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा पूल दुरुस्त करून मिळावा यासाठी मागणी होताना दिसते, पूल मिळावा यासाठी मागणी होताना दिसते. मात्र या मागणीकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होताना दिसते, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास या नदीतून करावा लागतोय. सर्वत्र खरं तर अतिवृष्टीनं दाणादाण उडवून दिली आहे. नदी नाले अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामध्येच आता ही बीडमधली दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. नागरिकांना अक्षरशः नदी ओलांडून जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अनेक वर्ष खरं तर या नदीवर पूल व्हावा यासाठी मागणी होताना दिसते, मात्र या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुढचे 4 दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं. परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर मध्यरात्री 2 तास पावसानं शहराला झोडपून काढलं. पावसाचा जोर इतका होता की 2 तासांच्या पावसानं रस्ते आणि नाले तात्काळ जलमय झाले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. आज पहाटे बार्शी तालुक्यातील पानगाव शिवार परिसरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्यानं परिसर अक्षरशः खुलून गेला होता, मात्र या धुक्यामुळे कांदा पिकाला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. नदीजवळ हातपंपातून आपोआप पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यामध्ये दिसून आलाय. नगरसूल गावाजवळील वडाचा मळा या परिसरामध्ये हा हातपंप आहे. पंपाला हातही न लावता यामधून पाणी येत आहे, त्यामुळे या भागात सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळी वाढल्यानं हा प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यवतमाळमध्ये अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय, तर शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय. झरी जामणी तालुक्यातील लिंगटी इथं ही दुर्घटना घडलेली आहे. सोयाबीन काढताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि यातच अचानक विजेचा लोळ शेख रहमान यांच्या अंगावर पडला, त्यात ते जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा शेख रहीम हा जखमी झाला. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीची सडलेली झाडं आणली आणि तहसीलदारांना अक्षरशः घेराव घातला. दालनातच त्यांनी हे आंदोलन केलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे